जगाच्या कल्याणासाठी आणि विस्कटलेली घडी नीट बसविण्यासाठी प्रत्येक काळात परमात्म्याला या पृथ्वी तलावर अवतार घेणं भाग पडतं। श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार श्री स्वामी समर्थ आजपासून सुमारे 150 वर्षांपूर्वी प्रकटले। नमस्कार, मी दिनेश नवले। या भागात आपण अक्कलकोटमधील ज्या खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन झाले त्या मंदिराला भेट देणार आहोत। आता मी उभा आहे सोलापूर बस स्थानकाच्या बाहेर। माझ्या सोलापूरच्या दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामी आम्ही निघालो आहोत आता अक्कलकोटला। अक्कलकोटला आम्हाला खूप ठिकाणी जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी लवकर निघालो। कोरोना काळाच्या आधी मी दरवर्षी अक्कलकोटला येत असे, परंतु गेल्या 2 वर्षांमध्ये मला ते शक्य झालं नाही। तब्बल 2 वर्षांनी मी अक्कलकोटला जात असल्याने माझं मन खूप सुखावून गेलं। सोलापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला असणाऱ्या शहरांपैकी एक शहर आहे। हे शहर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागात असल्या कारणाने येथे महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील लोकसुद्धा पुष्कळ आढळतील। परिणामी कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील परिवहनाच्या गाड्या सुद्धा आपणास पुष्कळ प्रमाणात पाहावयास मिळतात। सोलापूर पासून अक्कलकोटचं अंतर हे साधारण 50 किलोमीटर इतकं आहे। अक्कलकोट पासून फक्त काही किलोमीटर पार करून आपण कर्नाटकात प्रवेश करतो। एसटीने साधारण 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही अक्कलकोटला पोहोचलो। अक्कलकोट बस स्थानकाच्या समोरच काही अंतरावर खंडोबाचं मंदिर आहे। याच खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थांचं सर्वप्रथम 3 दिवस वास्तव्य होतं। त्या काळी येथून फक्त काही अंतरावरच अक्कलकोट गावाची वेस होती। अक्कलकोट मध्ये प्रवेश करता क्षणीच आधी आपल्याला खंडोबा मंदिर लागतं। गेल्या काही वर्षांमध्येच या मंदिराचं नूतनीकरण झालेलं आहे। येथूनच काही अंतरावर अक्कलकोट बस स्थानकाजवळच तेव्हाच्या अक्कलकोट संस्थानाचा नवीन राजवाडा आहे। ब्रिटिशांच्या काळी अक्कलकोट हे खूप मोठे आणि भारतातील प्रमुख संस्थानांपैकी एक संस्थान होते। त्या राजवाड्याचे रूपांतर हल्ली संग्रहालयात करण्यात आले आहे। मी परत कधी अक्कलकोटला येईन तेव्हा मी तो राजवाडा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन। यावेळी वेळेअभावी आम्हाला तेथे जाणं शक्य झालं नाही। 4 पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश केला। मंदिराला फुलांच्या माळांनी सजविलेला आहे। मुख्य प्रवेशद्वारा शेजारी स्वामींच्या आगमनाची माहिती फलकाद्वारे दिलेली आहे। मुख्य गाभाऱ्याला सुद्धा फुलांची सजावट केलेली आहे। मुख्य गाभाऱ्यात मधोमध पितळी कासव आहे। मंदिरात अक्कलकोट संस्थानातील राजघराण्यातील काहींचे फोटो आहेत।
त्या काळी या ठिकाणी या चौथऱ्यावर देवांचे मुखवटे आणि आजूबाजूला फक्त झाडाझुडपांचं साम्राज्यच होतं। मुख्य गाभाऱ्यात मधोमध खंडेराय, त्यांच्या पत्नी म्हाळसादेवी आणि बानूबाई यांचे मुखवटे आहेत। मागील भिंतीवर सर्व देवतांचे फोटो आहेत। खंडोबाच्या बाजूला श्री स्वामी समर्थ ज्या ठिकाणी वास्तव्यास होते ती जागा आहे। आता त्या जागी स्वामींची तसबीर आणि पादुका आहेत। पादुकांचं दर्शन घेतल्यावर त्या ठिकाणी स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव झाली। स्वामी समर्थ हे श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार आहेत। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले। या कर्दळीवनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले। एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या तेथे लाकूडतोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व वारुळावर पडली। कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली। तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज। उद्धवाचे निमित्त साधून महाराज पुन्हा प्रकट झाले। कर्दळीवन हे आंध्र प्रदेश मध्ये श्रीशैलम ज्योतिर्लिंगाजवळचे ठिकाण आहे। भाविक या ठिकाणी खंडोबाची तळी देखील भरतात। मंदिरातील पुजारी जे याच ठिकाणी वास्तव्यास देखील असतात त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेतली। आता माझ्यासोबत आहेत अक्कलकोटमधल्या खंडोबा मंदिराचे पुजारी। तर पुजारी काका, तुमचं नाव काय? मी श्रीशैल भवानी गुरु। इथे खंडोबा मंदिरात आम्ही वंशपरंपरेनुसार पुजारी इथे, आणि स्वामी इथे पहिल्यांदा आले। ज्यावेळेस स्वामी आले सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये, अक्कलकोटमध्ये स्वामी पहिल्यांदा आले ते स्वामी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आले। स्वामी अक्कलकोटमध्ये आले ते शक्य 1779 म्हणजे सुमारे 1857 सुमारास अक्कलकोटमध्ये आले। दलित पंचमी दिवशी म्हणजे दसऱ्याच्या 5व्या माळेला स्वामी अक्कलकोटमध्ये आले। तो स्वामींचा अक्कलकोटमधला आगमन दिवस आणि चैत्रशुद्ध जो द्वितीय आहे तो स्वामींचा प्रकट दिन म्हणजे जो स्वामी कर्दळीवनातून प्रकट झाले तो दिवस म्हणजे चैत्रशुद्ध द्वितीयाचा दिवस आहे। तो मधले ते खंडोबा बाजूला ह्या दोन बायका खंडोबांना, उजवीकडं ती म्हाळसा, डावीकडं ती बाणू, दोन बायका ह्या खंडोबांना म्हाळसा आणखीन बाणाई नावाच्या। आणि ओठ्यावर ज्या स्वामींच्या पादुका आहेत, ज्यावेळेस स्वामी सर्वप्रथम सोलापूरहून अक्कलकोटला आले स्वामी, आणि अक्कलकोटमध्ये आले ते स्वामी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आले। ओठ्यावर ज्या स्वामींच्या पादुका आहेत ओठ्यावर स्वामी 3 दिवस राहिले इथं, आणि महाराज इथं 3 दिवस राहिल्यानंतर महाराजांनी याच ओठ्यावर एक अहमद अली खान रिसाईलदार नावाच्या एका फकीराला स्वामींनी याच ओठ्यावर रिकाम्या चिलीमधून अग्नी काढून दाखवला। तेव्हा त्या फकीराला कळून चुकलं की हे कोणीतरी इथे अवली आहेत। त्या फकीराने स्वामींची माफी मागितली आणि स्वामींनी सांगितलं की जाऊन तू चोळप्पाच्या घरी सांग। तो फकीर जाऊन पुढे चोळप्पांना सांगितलं, ते चोळप्पा इथं आले आणि त्या चोळप्पांनी इथून पुढे स्वामींना आपल्या घरी घेऊन गेलं समाधी मठात। हे स्वामी येण्यापूर्वीचं मंदिर आहे आणि अक्कलकोटच्या संस्थानिकांचं मंदिर, हे संस्थान काळातलं मंदिर, आणि आम्ही इथे वंशपरंपरागत पुजारी। आणि स्वामी आल्यानंतर ज्या मूळ खंडोबाच्या मुखवट्या होत्या त्या स्वामी इकडे बसून खंडोबाच्या मुखवट्यांचे महाराज खेळायचे इथे, आणि त्याच खंडोबाच्या मूळ मुखवट्या स्वामींनी त्या जाताना घेऊन गेल्या, आणि राहिल्या त्या मूळ मुखवट्या स्वामींनी त्या देह सोडण्यापूर्वी चोळप्पांच्या घरी स्थापना केल्या समाधी मठात। जी स्वामींची समाधी आहे चोळप्पांच्या घरी, त्या समाधीच्या पाठीमागेच आतमध्ये गाभाऱ्यात वरती खंडोबाच्या मूर्त्या आहेत त्या मूळ इकडच्या, आणि स्वामींनी घेऊन जाऊन त्या समाधीवरती स्थापना केल्या चोळप्पांच्या घरी। आणि तिथून जे स्वामींचं मुख्य मंदिर आहे वटवृक्ष मंदिर, महाराज 22 वर्ष राहिले मुख्य मंदिरात, आणि 22 वर्षानंतर चोळप्पांच्या घरी स्वामींनी
30 एप्रिल 1878 मध्ये महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी घेतली. खंडोबा मंदिरात दर्शन झालं, पुजाऱ्यांकडून माहिती मिळाली. हा भाग मी आता येथेच थांबवित आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल बटन दिसतंय ना ते सुद्धा अवश्य दाबा. पुढच्या भागात आपण स्वामी समर्थ समाधी मठाला आणि चोळप्पा महाराजांच्या घराला भेट देणार आहोत, तर पुढचा भाग अवश्य पहा.